एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक पंधरा असल्यास रांगेत एकूण मुले किती करायचं काय पंधरा गुणिले दोन बरोबर पंधरा दुणे तीस आणि वजा काय करायचं एक मग पत्तीसातून एक गेलं की येणार किती एकोणतीस आता हे असं दोन का केलं एक वजा का केलं असा क्वेश्चन तुम्हाला पडेल तर लॉजिकली आपण बघूया जसं बघा ही एक रांग आहे आणि विद्यार्थ्याचा क्रमांक कितवा आहे मधला क्रमांक कितवा आहे पंधरावा क्रमांक आहे म्हणजे इकडे त्याच्या चौदा मुलं असणार आणि इकडं त्याच्या चौदा मुलं असणार बरोबर आहे मग चौदा आणि हे चौदा किती झाले अठ्ठावीस मुलं झाले आणि हा एकटा काय झालं एकोणतीस अठ्ठावीस अधिक एक काय झालं एकोणतीस